दिवाळीपूर्वी सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना 10,000 रुपये बोनस देण्याची मागणी सांगली इथं बांधकाम कामगारांच्या भव्य मेळाव्यात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या दिवाळीपूर्वीच या आंदोलनाच्या तयारीसाठी सांगली जिल्ह्यात सांगली इथं निवारा भवन इथं बांधकाम कामगारांचा भव्य मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात बोलताना कॉम्रेड शंकर पुजारी यांनी सांगितलं की सर्व देशांमध्ये बांधकाम कामगार यांच्या मुलींच्या विवाहासाठी 51,000 रुपये आर्थिक सहाय्य केलं जातं. ही मागणी आम्ही मागील 10 वर्षांपासून करतोय. 2 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत 4 सप्टेंबर 2019 रोजी 51,000 रुपये देण्याचा निर्णय करण्यात आला. मात्र नोंदीत प्रत्येक कामगारांना त्यांच्या मुलींच्या विवाहासाठी 51,000 रुपये देण्यास निर्णयास अद्याप महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या मध्ये महाविकास आघाडी विरोधी असंतोष वाढतोय. सध्या महामंडळाकडील कामगारांचे कल्याणकारी योजना राबवण्यास 11,000 कोटी रुपये शिल्लक आहेत. या दिवाळीपूर्वी सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना 10,000 रुपये बोनस द्यावा अशी दुसरी मागणी मेळाव्यात करण्यात आली आहे. शंकर पुजारी, महाराष्ट्र बांधकाम कामगार फेडरेशनचा जनरल सेक्रेटरी आहे. आज सांगली निवारा भवन येथे जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचा मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये असा निर्णय करण्यात आलेला आहे की महाराष्ट्र शासनाने गेल्या 8 महिन्यापासून मृत्यू झालेल्या कामगारांना 2 लाख रुपये देण्याबाबतचा मंडळाचा निर्णय असून त्याला शासनाने मंजुरी दिलेली नाही. सगळ्या देशामध्ये सर्व राज्यांच्यामध्ये बांधकाम कामगारांच्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये दिले जातात. असा ठराव या मंडळाने करून 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाला पाठवून दिलेला आहे. परंतु त्या ठरावावर अजूनही कामगार मंत्र्यांच्याकडून सही केली जात नाही. कामगार मंत्री त्या मंडळाच्या अध्यक्ष आहेत. असं असूनसुद्धा ही दिरंगाई सुरू आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन काळामध्ये आणि कोविड-19 आर्थिक सहाय्य 5,000 रुपये दिलेलं आहे. यावर्षी फक्त 1,500 रुपये दिलेले आहेत, तर उरलेले 3,500 रुपये ताबडतोब मिळाले पाहिजे. कामगारांच्या या कल्याणकारी मंडळाकडे 11,000 कोटी रुपये शिल्लक आहे. त्यामुळे या दिवाळीपूर्वी सर्व नोंदीत कामगारांना 10,000 रुपये बोनस मिळाला पाहिजे अशी सुद्धा आमची मागणी आहे. याबद्दल 27 महाराष्ट्रातील अनेक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करून निवेदन देण्यात येईल आणि 28 तारखेला आझाद मैदान येथे कार्यकर्त्यांचे बेमुदत उपोषण मागण्या मान्य होईपर्यंत केले जाणार आहे. ही अवस्था अशी आहे की कामगार वैतागलेले आहेत, त्यामुळे काही कामगारांनी आत्मदहनाचा सुद्धा इशारा दिलेला आहे. सरकारने तातडीने जागे होऊन हे प्रश्न सोडवावेत असे संघटनेच्या वतीने आम्ही आवाहन करीत आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.